पार्टीशन आपल्या आता जुडलेले आहेत. आपण या सगळ्यांचं मी वेलकम करतो. गुड मॉर्निंग. आज बरेच दिवसांचं उघडीत दिले पावसाने, त्यामुळे जरा प्रसन्न वातावरण आणि नेटवर्कचा सुद्धा इश्यू नाही. जास्त करून ढगाळ वातावरण असतं की नेटवर्कचा इश्यू राहतो. ठीक आहे. तर त्या दिवशी आपण बघितलं की आपण सोर्सेस बघत होतो आर्किओलॉजीचे, आणि त्यात बराचसा थोडासा वेळ गेला आपला, कारण की नेटवर्कचा इश्यू होता. आज तसं नेटवर्कचं इश्यू येणार नाही, आणि मी माझ्याकडून सुद्धा काही प्रयत्न केले आहेत की तुम्हाला सगळं व्यवस्थित देतावं याकरता. तर आपण इथे खऱ्या अर्थाने त्याच पार्टला कंटिन्यू करतोय. एकदा रिव्हिजन घेऊ आणि त्याच्या पुढचे ऍस्पेक्ट मला तुम्हाला त्यातले दाखवायचे आहे जे महत्वाचे आहेत. तर इथे मी तुम्हाला काही ज्या त्या दिवशी जेपीएस जे दाखवले होते त्या पुन्हा दाखवणार, आणि त्याचबरोबर तुम्हाला म्युझियम्स मधले फोटो दाखवणार. मुंबईचं म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, जिथे मी प्रत्यक्ष गेलो होतो, आणि तिथले काही फोटो मी स्वतः कलेक्ट केलेले आहेत. तर ते फोटो आपल्या या इतिहासाशी फार निगडित आहेत, तर ते आपण बघूया, त्याच्यावर ओव्हरलुक करूया आणि पुढे जाऊया. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय, मात्र मी माझा व्हिडिओ जो आहे ऑफ करतोय, म्हणजे जेणेकरून नेटवर्क कमी लागेल त्याला. ठीक आहे. तर माझा व्हिडिओ ऑफ होईल, स्क्रीन जी आहे ते शेअर करतो. त्यांच्या घरी आवाज होतोय त्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल, म्यूट केलं तरी चालेल ते प्रॉब्लेम. नारायण तुला स्क्रीन दिसते माझी? हो सर, दिसत आहे. ओके. मी इमेज ओपन केली आहे, तुला दिसत आहे? ओपन झाली नाही सर अजून. झाली नाही. आता सुद्धा दिसत नाही? नाही सर. नाही सर, दिसत नाही. आता दिसत आहे? हो सर, आता दिसत आहे. हो सर, आता दिसत आहे. ठीक आहे. मी याला झूम करून बघतो. आता दिसत आहे नारायण? हो सर, दिसत आहे सर. ठीक आहे. ओके, थँक्यू. तर बघा, आपण त्या दिवशी बघितलं हा आजऱ्याचा फोर्ट होता. मी पुन्हा एकदा रिपीट थोडस करतोय तुम्हाला एक प्रोव्हिजन रिव्हिजन वाले म्हणून. हा तो आग्र्याचं फोर्टचा सेकंड एंट्रन्स आहे जे आपण आता सध्या बघतो आहे. तर याचं आर्किटेक्चर खूप बढिया आहे. राजस्थानी रेड स्टोन मध्ये हे बनलेलं आहे. तेव्हाच्या काळात राजस्थानी दगड जे आहे ते फार महत्वाचे होते आणि त्याच्या खाणी फार प्रसिद्ध आहे. कोटाजवळ तुम्ही बघा, कोट्याला मोस्टली मार्बलचे तुम्हाला सगळ्यात महत्वाचे किंवा असे दगडाचे मोठमोठे खाणकामे दिसतील. किंवा कोट्याचा दगड म्हणून तुम्ही बरेचदा जेव्हा बांधकाम करता तेव्हा कोटापासून दगड आणलं असं आपण म्हणतो. तर मोस्टली असेच भेटायचे आपल्याला. तर हे असं एक महाद्वार त्याचं राहायचं. सेकंड इमेज घेऊया. हे जी दिनपना नावाचं शहर हुमायूनने वसवलं होतं त्यातली एक बिल्डिंग आहे, सेंट्रल बिल्डिंग आहे, जी आता म्हणजे ज्या कमी बिल्डिंग राहिल्या त्यामधली एक ही बिल्डिंग आहे जी त्या दिवशी आपण बघितली. साधं सिम्पल स्ट्रक्चर त्याचं आहे, डोम तर तिथे असणारच आहे. आणि इथे हा फर्स्ट पहिल्या मजल्याचा हा संपूर्ण ते तुम्ही पुरानी दिल्लीमध्ये बघू शकता. त्यानंतर शेरशाह सुरीने स्थापन केलेली ही मस्जिद आहे. शेरशाह सुरीने स्थापन केलेली ही मॉस्क आहे आणि ही त्याने स्वतःसाठी स्थापन केली होती. तिचं स्ट्रक्चर आपण बघू शकता, खूप सुंदर त्याने ते बांधलेली आहे. इथे रेड स्टोन मध्ये पण आहे आणि व्हाईट पण त्याला आहे. तर अशी एक सफाईदार गार्निशिंग त्याला केलेली असल्यामुळे ते दिसायला फार छान वाटते. आणि त्याचा एक मुघल
आर्किटेक्चरच्या मधल्या काळातलं जर आपण म्हणूया तर शेरशाह सुरीचं एक महत्वाचं मॉन्युमेंट आहे. बाकी कोणतेही शेरशाह सुरीचे अवशेष आजकाळ तुम्हाला सापडणार नाही, हीच फक्त एक दिसेल तुम्हाला. एकूणच खूप चांगलं टेक्स्चर आहे. हे त्यातले अंदरचे पार्ट्स आहेत शेरशाह सुरीच्या मस्जिद मधले. तर अंदरचं एकूण स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतं ते आहे. हे एक तुम्हाला एक एंट्रन्स दिसेल त्याचं. इथे जी एक पक्षिकारी म्हणतात, कलाकारी म्हणतात, ती यालाच म्हणतात. हे त्याचे ऍस्पेक्ट्स होते. मी ऍडमिट करतो विद्यार्थ्यांना, त्यामुळे हे मध्ये मध्ये चाललं जाईल स्क्रीन. त्यामुळे मी आधीच बोलत असतो विद्यार्थ्यांना, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही, पुन्हा पुन्हा तेच काम करावं लागतं. तर हा इश्यू आहे. एक विद्यार्थी ऍडमिट करताना उशिरा येतात आणि त्यामुळे स्क्रीन ऑफ होऊन जाते. तर हे त्याचं एंट्रन्स आहे जे तुम्ही बघताय. पुन्हा एकदा मी कमी झूम करतो जेणेकरून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हेच तो लाल किल्ला आहे आग्र्याचा, अकबराने बांधलेला. त्याचं हे फ्रंट व्ह्यू आहे. खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दिसून येईल. याच्या अगदी थेट पुढे शिवछत्रपतींचा पुतळा आहे, म्हणजे एक आणखी चांगली मूर्ती तुम्हाला तिथे दिसेल. पण इथे दिसणार नाही, याच्या अगदी ऑपोजिटला ते आहे. पण याचा तुम्ही व्ह्यू बघा किती एका मोठ्या ऍस्पेक्ट्सनुसार हा बनवलेला गेलेला किल्ला आहे. तुम्ही स्वतः जेव्हा आग्र्याला जाल तेव्हा हे तुम्हाला सगळं दिसेलच, कारण की हा मेन इश्यू आहे ताजमहलच्या जवळचा असतं. ते तुम्ही बघू शकता. या किल्ल्यावरून तुम्हाला ताजमहल पण सुद्धा दिसेल. इथेच शहाजहानला ठेवण्यात आलं होतं कैदेत औरंगजेबाने. तर खूप चांगला व्ह्यू तुम्हाला इथून भेटेल आणि आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला. हे आपण नंतर बघूया. फतेहपूर सिक्रीमध्ये जे तुम्हाला मी उल्लेख केला, ती संपूर्ण म्हणजे स्ट्रक्चर अकबराने बांधलं, त्याचा अंदरचा हा भाग आहे. आता अकबराने फतेहपूर सिक्री हे स्वतःची एक शाही राजधानी म्हणून स्थापन केली. तर शाही राजधानीमधला अंदरचा हा खूप सुंदर असा पार्ट आहे. हा जो तलाव आहे याला अनुप तलाव म्हटला गेलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक बसण्यासाठी निवांतपणे त्यांनी स्ट्रक्चर उभं केलं. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता बिल्डिंग त्याच्या. तर अकबराच्या स्वतःच्या स्थापत्य रचनेच्या कल्पनेतून त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे. अजूनही जशाला तसं ते आहे. फतेहपूर सिक्रीला जाणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही एकदा जाल तिथे आणि संपूर्ण तो शाही राजधानीचा एकूण दरबार जो आहे तर ते तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने एक चांगलं व्ह्यू तुम्हाला इथे भेटेल. हे एक महत्वाचं स्थापत्य आहे मुघलांच्या कालखंडातलं. त्यानंतर हुमायूनचा मकबरा जो आहे तो एक महत्वाची बिल्डिंग आहे आपल्यासाठी, जसं मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं. तर हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. हुमायूनच्या या मकबऱ्यामध्ये अनेक मुघल राजपुत्र बादशांना तिथे दफन करण्यात आलं. ते एक मुघल फॅमिलीची दफनभूमी असं त्याचा एक उच्चार केला जातो त्याचा. तर त्याचा बघा व्ह्यू किती छान आहे. तर मोठमोठे गेट्स त्याला आहेत. म्हणजे एक तर प्लॅटफॉर्म तुम्हाला एवढा मोठा दिसेल. कोणतंही मुघल बिल्डिंग तुम्ही बघा त्याची प्लॅटफॉर्म जे आहे ना ते खूप मोठा आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मवर मग पुढे म्हणजे जर आपण बघायला जाईल इतकं मोठं भव्य स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येईल. आणि चारबाग पद्धती, चारबाग चारही दिशांनी त्या दिवशी सांगितलं, चारही दिशांनी बाग बगीचा आणि त्याच्या मध्यवर्ती स्थानावरती बिल्डिंग राहतं. तर तसं ते आहे. आणि समोर तलाव, तलाव असल्याशिवाय मुघल स्ट्रक्चर कम्प्लीटच होत नाही. ते खूप छान अशी देणगी जी आहे ते बाबराने दिलेली आहे आपल्याला चारबाग पद्धतीचं. तर आपण ते काबुली बाग मस्जिद जी बघितली त्याच पद्धतीने बांधली आहे. काबुलला असेच शालिमार बाग वगैरे जी एकूण काश्मीरमध्ये आहे त्याच धर्तीवर त्याने काबुलमध्ये सुद्धा बाग बनवलं होतं चारबाग. तो पहिला तो एक मुघल बादशाह आहे की ज्याने ही पद्धत भारतामध्ये आणली. आणि कारंजे सुद्धा आपण जर बघायला जाऊया तर त्यांचीच देण आहे. कारंजे सुद्धा त्यांनी सुरू केलेली. तर इथे तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दिसेल संपूर्ण.
खिडकी लहान लहान आणि दरवाजे मोठे, डोम मोठा असं ते आहे. तर याची खासियत काय आहे, तर इथे तुम्हाला रेडस्टोन मध्ये सगळी बिल्डिंग दिसते, त्याचा डोम मात्र जो आहे तो तुम्हाला मार्बल मध्ये दिसेल पांढरा व्हाईट. तर हे ते एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे त्याचं. आणि मी नॉर्थ छोटे छोटे हे त्याच्यातलं दुसरं व्ह्यू आहे हुमायूंच्या मकबऱ्याचा. हा वरचा व्ह्यू आहे, आपण आता फ्रंट बिल्डिंग बघितली, आता ही प्लॅटफॉर्म वरची बिल्डिंग. तर ही बघा किती सुंदर पद्धतीने त्यांनी आरेखित केलेली आहे. चारही दिशांनी चार दरवाजे मोठमोठे. दरवाजे हे खूप महत्वाचं लक्षण आहे मुघल आर्किटेक्चरमध्ये, त्याच्याशिवाय हे कम्प्लीट होऊ शकत नाही. हा त्याचा एक व्ह्यू आहे. दिलपनाचे शहर होतं त्याचं हे एंट्रन्स आहे जुन्या दिल्लीमध्ये. जुन्या दिल्लीमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर ही आता एक पडकी साईट्स तुम्हाला दिसेल थोडीशी. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्याला तसं प्रिझर्व केलेलं आहे, पण आता शतकांच्या संपूर्ण त्या आल्फाधापीमध्ये हे बिल्डिंग तेवढी राहिली. तर हा त्याचा महादरवाजा होता दिलपना. तर ही जी आहे मॉस मस्जिद, ही त्या मी तुम्हाला त्याची सांगितल्याप्रमाणे बाबरांनी वसवलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही बाबरांनी वसवलेली म्हणजे काबुलीबाग मस्जिद नंतरची दुसरी आहे. तर संभळ येथे ती आहे राजस्थानमध्ये. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आता नवीन रंग मोठी केली असल्या कारणाने तुम्हाला नवीन दिसेल. आणि ही बाबरांनी वसवलेली मशीद आहे. खूप सिम्पल तुम्हाला दिसून पहिल्या काळातली ती मशीद आहे. जसं मी फतेपूर सिक्रीला त्या दिवशी तुम्हाला नेलं होतं, त्यामध्ये हा जो आहे तो जोधाबाईचा महाल म्हटलेलं होतं याला. तर तसं जोधाबाईचं नाव तर हरकाबाई होतं, पण जोधा हे कालांक्रमाने तिला म्हटलं गेलं. तर हा तिचा महाल आहे. सिम्पल असा महाल तुम्हाला दिसून येतो. याच्याच तिकडच्या बाजूला जर आपण म्हणायला जाऊया थोड्या दूर अंतरावर बिरबल महाल आहे, तो याच्यामध्ये नाही आहे, तुम्ही बघू शकता तिथे. हा बुलंद दरवाजा हा सगळ्यात भव्य दिव्य असा आर्किटेक्चर मधला महत्वाचा दरवाजा आहे. तर बुलंद दरवाजा गुजरात विजयानंतर अकबराने बांधला फतेपूर सिकरी. तर हा तो आहे. जेव्हा तुम्ही इथे जाल तेव्हा प्रत्यक्ष याचा अनुभव घेतला तर तुम्हाला अधिक चांगलं वाटेल, अधिक चांगलं भव्य दिव्यता त्याच्यामध्ये दिसेल. इथून तर आपण फक्त फोटोत बघू असतो, पण फोटोवरून तुम्हाला त्याची एक कल्पना येईल किती चांगल्या पद्धतीने विशाल पद्धतीने तो बनलेला आहे. हे त्याचं विजयाचं प्रतीक होतं, अकबराच्या विजयाचं ते प्रतीक आहे. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने तो एक आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून खूप चांगला व्ह्यू केला होता असं म्हणतात. आता याच्या बाजूचं एक आकर्षण तुम्हाला दाखवतं जे तुम्हाला त्या दिवशी दाखवता नाही आलं. हे सगळं पुराणांचे आहे ते इथे मध्ये लिहिलेले आहे. हे सगळं बघू शकता तुम्ही जवळ. तर डोअरला तेव्हाच्या काळात ही अशी कॅलिग्राफी करणे म्हणजे सुलेखन म्हणतात त्याला. हे सुलेखन करणे तेव्हाच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं. तर तुम्ही बघू शकता हे सुलेखन कार्यांनी केलेली आहे. इतक्या मोठ्या फ्रेम मध्ये त्यांनी ते वसलेलं आहे. इथे सुद्धा तेच आहे. जेव्हा तुम्ही सहज बघत असता की मंदिरामध्ये एंटर करत असताना किंवा कोणत्याही धार्मिक ठिकाणी एंट्रन करत असताना तुम्हाला दरवाज्यावर आजूबाजूच्या ठिकाणी काही ना काहीतरी धार्मिक असे संदेश देणारे मथळे दिसतील, तर तसंच ते आहे. तर एंट्री करताना देवाचं नाव घेणे असा एक आपण बघत असतो. आणि मोस्टली कोणत्याही ठिकाणी धार्मिक स्थळी गेलो की हिंदू समाजामध्ये मंदिरामध्ये जात असताना पहिले प्रवेशद्वाराला नमस्कार करतो. तर ती प्रक्रिया इथे तर नव्हती, पण तुम्ही धार्मिक प्रवेशाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बघू शकता. ते इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी बिल्डअप करताना हा स्पेस त्याला दिला. आणि अशा महत्वाच्या प्रसंगी आपण ते बघू शकतो. रेड स्टोन मध्ये खूप चांगला आणखी एक विशालता त्याची भव्यदिव्यता दिसून पुढे घेऊया आपण. हे तो सोमवारचा नंबर आहे. हा हे त्या दिवशी तुम्हाला दाखवायचं राहिलं. तर ही एकूण जर आपण इब्राहिम लोधीची कबर आहे जी काबुली बाग मस्जिदच्या अगदी जवळ आहे. इब्राहिम लोधी इथे त्याला बाबरांनीच म्हणजे जरी तो शत्रू असला तरी बाबरांनी त्याची एक व्यवस्थित कबर इथे बांधली.
आणि पानिपतच्याच ठिकाणी जायचे. तिथे तो पडला म्हणजे जिथे धाराच्या तिथे पडला मृत्यू पावला, तिथेच त्याची ही कबर तिथे टाकण्यात आली. फक्त सिम्पल आहे बघा तुम्ही आजूबाजूला विटांचं स्ट्रक्चर आहे आणि इथे. हॅलो सर. हॅलो सर, आवाज स्पष्ट येत नाही सर. नेटवर्कचा इश्यू असेल. आवाज स्पष्ट येत नाही सर. नेटवर्क तुझ्या इकडे कमी असेल, मोकळ्या नेटवर्कच्या इश्यूमुळे आवाज येत नाही. बाकी सगळ्यांना येतोय, तर थोडं नेटवर्क मध्ये येण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे. तर नेटवर्कचा प्रॉब्लेम जिथे असेल तिथे आवाज माझा व्यवस्थित येणार आहे. ठीक आहे. इब्राहिम लोदीची ही खबर आहे जी तुम्ही बघताय. काबुली बाग मस्जिद जे आपण बघतोय जिथे इब्राहिम लोदीची कबर साईडला आहे, ही पानिपतच्या त्याच युद्धाच्या ठिकाणी जवळ त्यांनी बांधली. हे त्याचं स्ट्रक्चर आहे ज्या दिवशी आपण बघितलं. हा हे तुम्हाला दाखवायचं दाखवतो मी पुढे. तरी ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. तर ही अकबराची ढाल आहे बघा. क्लिअरिटी ही टाटा जे मी छत्रपती शिवाजी म्युझियम तुम्हाला दाखवतोय मुंबईला, त्यातलं हे चित्र आहे. ही अकबराची ढाल आहे. एक फ्रंट व्ह्यू अशी आहे आणि आता त्याचं झूम करूया आपण. हे ओरिजिनल अकबराची ढाल आहे. ठीक आहे, आपण एक एक एक्सपेक्ट बघूया. आपण याच्यावरून तुम्हाला अकबराविषयी थोडीशी माहिती मिळेल तर ते मी सांगतोच तुम्हाला. आता तुम्ही म्हणाले कसं ओळखलं आपण की अकबराची ढाल आहे, तर इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. बोलून तकदीर बादशाह अकबर असं लिहिलेलं आहे. हे बारीक म्हणजे पश्चिम भाषा. तर आता ही जी ढाल जी आहे ती शाबूत कशी लागली तुम्ही एक लक्षात घ्या. ही जी ढाल जी आहे ती एखाद्या प्रसंगी, म्हणजे जर म्हटलं आपण की जसे आपण एखाद्या त्योहाराला कपडे घालत असतो, सणांवारांना चांगले कपडे घालतो, आणि त्या पद्धतीने ही ढाल तुम्ही बघा की ही त्योहारावरच काढली जायची. म्हणजे ही मानाची ढाल असं आपण म्हणू शकतो. ही मानाची ढाल आहे, ती प्रत्यक्ष युद्धात वापरली गेली नाही म्हणून ती शाबूत आहे. तसं बघितलं तर अकबराने कोणती ढाल घेतली तर त्याची ढाल होऊ शकते, पण ही ढाल त्याची प्रत्यक्ष का बरं आहे कारण की त्याचं नाव याच्यात लिहिलं आहे. तर ही समारोह प्रसंगी काढली जाणारी ढाल आहे. जर राज्याभिषेक असेल किंवा त्याचा वाढदिवस असेल तर या प्रसंगी ती काढली जायची. तर आता मग याच्यावरून तुम्ही काय लक्षात घ्यायचं की तेव्हाच्या काळात ढाली कशी बनवल्या जायच्या. तर सिम्पली ते मेटल तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आता ही ढाल जी आहे ती बादशाची आहे, त्यामुळे त्याला बादशासारखं एक सौंदर्य दृष्टिकोन पाहिजेच ना. तर त्यामुळे ती तशी आहे. साध्या सैनिकांची तर तुम्ही बघाल की अगदी साधी राहील, पण ही बादशाची असल्या कारणाने तिला एक महत्वाचा एकूण सौंदर्य दृष्टिकोन दिसून येतो. आता तुम्ही बघा की या ढालीवर तुम्हाला काहीतरी चित्र दिसतील. मी तुम्हाला क्लोज करते. त्यानंतर हे चित्र बघू हे आहे आणि हे आहे. तुम्हाला मी सगळी चित्र दाखवली, अजून हे बघा वाटल्यास. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बघा कशा चित्र आहे, सूर्य आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जे सिम्बॉल दाखवले हे सिम्बॉल तुम्ही बरेचदा कुठेतरी बघितले आहे. बरेचदा कुठे बघितले असाल? तर हे चित्र जे आहे ते राशींचे चित्र आहे. राशी जे आहे ना, विविध राशी तुम्ही बघितल्या असेल. तर मेष राशी. ठीक आहे. मेष राशी आहे. आता मला पूर्ण राशींचं नाव मला माहीत नाही काय की
राशी भविष्य तर काही मी बघत नसतो, तर हे मेष राशी आहे, हे मत्स्य, त्यानंतर नाव मला हे कर्क राशी आहे, खेकडा दिसतो कर्कराशी आहे, हे कोणती आहे तराजूची आहे ती नाव माहीत नाही आता कम्प्लिटली, तर किती राशी आहे आता या राशीवरच काम अकबराच्या ढालीवर काय करत म्हणजे विचार केला का की या राशी ज्या आहे त्या अकबराच्या ढालीवर का बरं आहे, तर याच्यावरून तुम्ही अकबराची पर्सनॅलिटी लक्षात द्या की अकबर जो आहे तो थोडासा दैववादी होता, म्हणजे त्याचा दैवावर थोडासा विश्वास होता की कारण की बरेचसे त्याच्या म्हणजे जेव्हा आपण त्याचं आयुष्य बघू सुदैवाने लकीली काही घटना त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीने घडलेल्या आहेत, त्यामुळे त्याचं इतकं मोठं एम्पायर निर्माण झालं, तर त्यामुळे तो त्याचा एकूण व्यक्तिमत्वाचं जे चित्रीकरण करत असताना तुम्हाला लक्षात गेलं की तो दैववादी होता, त्याच्या त्याला या गोष्टीवर त्याचा विश्वास होता आणि म्हणूनच त्याने त्याच्या ढालवर केला आहे. आता बादशाहच्या अनुमतीशिवाय त्याच्या ढालीवर हे कोरणं हे थोडस कठीणच होतं. अकबराचा विश्वास एका हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये तो परिवेशित झाले असल्या कारणाने त्याला भारतीय गोष्टींचं जे अप्रूप होतं आणि विश्वासही त्याचा होता, तर तो तुम्हाला इथे लक्षात येईल. तर त्याचं राशींवरच्या भविष्यावर थोडस एक विश्वास होता आधीच्या काळात, तो तुम्हाला इथे दिसून. त्यानंतर तुम्हाला हे महत्वाचं चित्र इथे दिसेल ते म्हणजे सूर्याचं आहे. आता तसं पाहिलं तर अकबर जो आहे हा इस्लाम धर्माचा होता आणि इस्लाम धर्मामध्ये जर तो असतो तर मग इथे सूर्य काय काम करतोय, त्याच्या ढालीवर सूर्य का बरं आहे, एक लक्षात घ्या. हिंदू मुस्लिम संस्कृतीचं प्रतीक याच्या आस्थांवर अकबराचा खूप विश्वास होता, त्यामुळे अकबर जो आहे हा सूर्याचा पूजक होता, तो प्रभात समयी असणाऱ्या सूर्याचं नित्य नेमाने पूजन करायचा, त्यामुळे त्याच्या ढालीवर तुम्हाला सूर्य दिसतो, तो सूर्यपूजक होता. तर इथे लक्षात घ्या की हिंदू चालू राहत आहे सूर्यपूजन, आपण सूर्यनमस्कार घालत असतो सकाळी उठल्यावर, बरेच जण घालतात, सूर्याला नमन करतात, सूर्याला अर्घ देतात म्हणजे पाणी देतात, तर तसंच हे आहे. तर अशा पद्धतीने अकबर जो आहे तो तुम्हाला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक दिसून, त्याच्या विचारधारा कशी आपल्याला बघावी लागणार, ते विचारधारा आपण बघूया सिलेबसमध्ये. तर एकूणच या ढालीवरून तुम्हाला काय लक्षात येईल, तर अकबराचं चरित्र जे चरित्र फार महत्वाचं आहे, म्हणजे एका ढालीवरून तुम्ही किंवा एका साधनांवरून तुम्ही अकबराचं इतकं मोठं चित्रण करू शकता, अशा पद्धतीने ते आहे. आणि इथे जे त्यांनी लिहिले अभिलेख जो लिहिला आहे तो बुलंद तकदीर, तकदीर म्हणजे त्याचं लक भविष्य, त्याचं भविष्य म्हणण्यापेक्षा तर त्याचं एकूण जीवन जगण्याची पद्धत, त्याचे विचार जे आहे बेसिकली तुम्हाला याच्यावरून दिसून येतील. तर अशा पद्धतीने अकबराचं चित्रण करणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यावरची ही एक नक्षीकाम बघा, त्याला पच्चीकारी म्हणतात, तर ती गोल्डन आहे, ती सुवर्ण याच्यात कोरलेली आहे, तर हा सुद्धा एक तुम्हाला एस्पेक्ट दिसून येईल तेव्हाच्या काळातला. आणि शस्त्र कसं होतं ते त्याच्यातून दिसून येईल. हे झालं अकबराचं. आता आणखी एक पुढचं अकबराचं चित्र महत्वाचं आपण बघूया, अकबराशी निगडीत असणार इथे लिहिलं आहे त्याच्यावर, म्हणजे मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दाखवले. शहनशाह अकबर की ढाल, इस्पात पर सोने की पच्चीकारी, मुघल 1500 ईसवी. इस्पात म्हणजे मेटल, त्याच्यावर सोन्याची पच्चीकारी, पच्चीकारी म्हणजे कोरीव काम ते आहे. आणि ढालवर लिहिलेला अभिलेख काय, बुलंद इकबाल शहनशाह अकबर हिजरी सन 1002. आता हिजरी सन जे आहे ते तुम्हाला मी शिकवताना सांगेलच, आता फक्त आपण त्याचं नाव घ्या, बुलंद इकबाल शहनशाह अकबर असं ते लिहिलेलं. ठीक आहे, 1593 ची ही ढाल आहे. आता ही जी तलवार तुम्हाला दिसून येते ती कोणाची आहे, तर ती औरंगजेबची आहे. हे बघा औरंगजेबची ती तलवार तुम्हाला दिसून येते. तर त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, ती शहनशाची तलवार आहे त्यामुळे त्याच्यावरच विशेष असं राहीलच. त्याची मूठ बघा, आपण मूठ बघतोय, ते मूठवर सिंह आहे, त्याच्यावर सोन्याचं एकूण कलाकारी केली आहे. यालाच आपण जर म्हणूया तर म्हणजे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं पियत्रा दुरा नावाची शैली. पियत्रा दुरामध्ये काय राहायचं, तर असंच एक चित्र म्हणजे कोरलेलं राहायचं किंवा रंगरंगोटी केली जायची. आणि जसा इथे खडा एक महत्वाचा तुम्हाला दिसतोय स्टोन, तो खडा इथे असा चिपकवला जायचा, जेणेकरून ते विशेष अर्थाने चांगले दिसायचे. हे ताजमहलवर आपल्याला दिसून येईल, बरेच ठिकाणी दिसून हे असं आहे.
हे महत्त्वाचं लक्षण आहे. हे बघा, याला म्हणतात पेत्र दिवरा. म्हणजे असं वेल काढायची, त्याला सोन्याने करायचं आणि तिथे स्टोन टाकायचे. हे पेत्र दिवरा आणि इथला स्टोन जो आहे तो गायब झालेला आहे. बरेचसे पेत्र दिवरा जिथे ज्या ज्या भिंतीवर आहे त्या त्या भिंतीवर आता तुम्हाला लहान किंवा छोटे स्टोन दिसतील किंवा मोठे स्टोन तर गायबच झाले. कारण की मुघल कालखंडानंतर जे लुटेरे आले त्यांनी ते सगळे स्टोन बिन स्वतःसोबत नेऊन गेले, सगळे लुटून नेलं, काहीच ठेवलं नाही त्याच्यानंतर. त्यामुळे हे स्टोन तुम्हाला दिसणार नाही, अशी खाली जागा तिथे दिसेल. तुम्ही आग्र्याच्या किल्ल्यावर गेले तर तिथे असे बरेचसे तुम्हाला खोबणी दिसतील ज्यातले स्टोन गायब आहे. तर हे चोरटे लोक आपले भुरटे लोक सगळे गायब करून घेऊन गेले, आता काहीच राहिलं नाही. ठीक आहे, तर ही त्याची तलवार आहे जिची मूठ आपण बघतोय. हे दुसरं त्याच की बघा, ही ग्लासची बनलेली आहे, त्याला सुद्धा त्यांनी एक फर्निशिंग केलं आहे. ही त्याची कशी, तर ते पुन्हा एकदा तेच त्याच्यावर ज्याचं नाव लिहिलं राहायचं मेटलवर, त्याची तलवार असायची, त्याची जे ढाल असायची, तर ते हे पुढे घेऊया. हे सम्राट अकबराचं बॉडी आर्मर आहे, अकबराचं बख्तरबंद ज्याला म्हणतात. तुम्ही जोधा अकबर मध्ये बघितलं असाल स्टार्टिंग, जेव्हा ऋतिक रोशनची एंट्री होते तेव्हा ते त्याला चढवताना दाखवलेलं आहे. हे ते आहे, जसं हे इथे दाखवलंय तसंच त्यांनी त्याच्यात दाखवलं. बॉडी आर्मर म्हणजे आपलं जसं आता बुलेट प्रूफ जॅकेट जसं असतं तसं हे जॅकेट होतं, मेटलचं जॅकेट आहे त्याचं. आजकाल फॅशन म्हणून जॅकेट घालतो आपण, तेव्हाच्या काळात युद्धावर जाण्याच्या आधी हे जॅकेट असायचं. तर हे जॅकेट सुद्धा जर म्हणाल जाऊ त्या ढालीप्रमाणेच आहे, ते महत्वाच्या प्रसंगी घातलं जायचं. तुम्हाला याच्यावर पच्ची कडे दिसेल थोडी नक्षीकाम. आता मग हे पुन्हा कसं अकबराचं हे कसं काय, तर इथे त्याचं नाव लिहिलं आहे अकबराचं छत्रपती शिवाजी म्युझियम मध्ये दिसून येईल. अगदी सुस्थिती मध्ये तो आहे, तुम्ही बघू शकत आहात अगदी क्लोज लुक त्याचा वाटलेस. आपण इथे त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, सम्राट अकबर की निजी जिरह बख्तर 1581. आता त्याच्यावर काय अभिलेख आहे बघा. हा कोणता अभिलेख कोरला त्याच्यात, पैरहण ए खास ए गुलम इकबाल शहनशाह अकबर गाझी हिजरी सन 989. गुलम तकदीरवाले त्याचा अनुवाद दिलेला आहे, गुलम तकदीरवाले शहनशाह अकबर का निजी जिरह बख्तर हिजरी सन 89 म्हणजे काय, तर 1581. हिजरी सन जे तुम्हाला मी सांगितलं इसवी सनामध्ये कन्वर्ट केलं तर 1581, तर 1581 सालचं आहे. आणि जिरह बख्तर पर नस्तालिक लिपी में कुराण की आयत लिखी हुई आहे, जे तुम्हाला मी दाखवली. तर हे अकबराचं महत्त्वाचं आहे, याच्यावर तुम्हाला स्टील वर ते गोल्ड बुलेट दिसेल. ही शहनशाची एकूणच तलवार आहे. हे जे आहे हे अल्लाउद्दीन खिलजीची तलवार आहे जी तुम्हाला दिसली.